नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील सांगलीच्या कवटे मंकाळ नजीकच्या बोरगाव टोलनाक्यावर पहाटे भीषण अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. क्रुझर गाडी चालकाला डुलकी लागल्याने गाडी टोलनाक्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली आणि यामध्येच गाडी पलटी झाली. या गाडीतील जवळपास 13 जण जखमी झाले आहेत. निपाणीहून पंढरपूरला गाडी जात होती. सर्वांना मिरजेच्या शासकीय रुग्णालय आणि सांगलीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.